हे बघा, मला आहे ना इकडे एक कारेटा दिसलेला आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दिवाळी जवळ येते, 4 तारखेला दिवाळी आहे. दिवाळीला आपल्या पहिल्या आंघोळीसाठी कारेटा लागतो. चला गावा मुंबईला कोणाकडे जर विकत घ्यायला नसेल ना, इथे येऊन तुम्ही नक्की कारेटा घेऊ शकता. एकदम भारी वाटतं ना. स्वतःची इच्छा अशी होती की असं म्हणजे ट्रेकिंग वगैरे करावं, मुंबईतले प्लेसेस काही एक्सप्लोर करावे, तर त्यासाठीच मी ही पहिली ट्रेकिंग स्टार्ट केलेली आहे. आणि मला तर खूप आनंद झाला इथे येऊन. तुम्हाला मी टॉप पॉइंट आहे ना तोही एकदा शेअर करेन शेवटी. आपण भांज्या दर्गाला जातोय का? कसली भारी सिटी वाटते. पाहू शकता तुम्ही त्या साईडला जे दिसतेय ना ती मामांची दर्गा आहे. आणि आता आपण जे पोहोचलेलो आहोत ना ही भांज्याची दर्गा आहे. मगाशीच मी तुम्हाला दाखवलं. पाहू शकता तुम्ही ही बघा ही भांज्या दर्गा आहे. आणि पूर्ण ठाणा सिटी ही जी खाली आहे ना तिकडे त्या साईडला दिसते ती पूर्ण ठाणा सिटी दिसते. खूप जास्त भारी वाटते. म्हणजे लाईफ मधली पहिली ट्रेकिंग आणि ती इतकी सुंदर, खूप जास्त भारी वाटते. एक सेकंड ना तुम्हाला दाखवते.
आहोत ना भांजा हिल्स बघितलेली आहे म्हणजे भांजा दर्गा बघितलेली आहे आणि मगाशीच मी तुम्हाला दाखवलं होतं की त्या साईडला आहे ना तिकडे त्या साईडला पाठीमागे तुम्हाला थोडंफार दिसत असेल तर त्या साईडला आहे ना मामाची दर्गा आहे. तर इकडे आपण आहे ना भांजा दर्गाला खूप मस्त पैकी मी तर खूप मस्त एन्जॉय केला कारण का या बाजूला बघितलं ना तर तिकडे आहे बोरिवली नॅशनल पार्क आहे आणि मी तिकडे सुद्धा गेली होती त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल. तो पण व्ह्यू एक नंबर भारी आहे म्हणजे इकडे ठाण्यामध्ये तुम्ही आलात ना तर सगळं म्हणजे असं कोकणाचाच पार्ट आहे खूप भारी वाटतं. तर आता आपण ही तर दर्गा बघितलेलीच आहे आल्याप्रमाणे ना खरं तर मी मामाची दर्गा नव्हती बघणार म्हणून मगाशीच मी माझ्या व्हिडिओला एंड करत होती पण आता इतकी जवळ आलेली आहे आणि जर ती दर्गा नाही बघितली तर मनाला पुन्हा असं राहून जाईल की एवढं जवळ येऊन इथपर्यंत गेली नाहीये. तर म्हणून मी आता मामाची दर्गा देखील बघायला जाते. जसं मी जर व्हिडिओ खूप मोठा झाला तर नक्कीच मी पार्ट टू मध्ये त्याला मेन्शन करेल पण मी आता जाते मामा दर्गा बघायला. तर फॉलो मी गाईज. भांजा दर्गा पासून आपण आलेलो आहोत सरळ पुढे आणि इकडे आहे ती आपली ठाणा सिटी आहे आणि तिकडे बोरिवली नॅशनल पार्क आहे आणि समोरच तिकडे आहे ना आपलं मामाची दर्गा आहे. मी आहे ना एक मामा भांजा दर्गा बद्दल एक स्टोरी ऐकली होती माहित नाही कितपत खरी आहे पण सगळीच लोक अशी म्हणतात की जो मामा आहे ना इकडे खाली जी वस्ती आहे जी ठाण्यातली लोक राहतात तर तिकडे आहे ना खाली आला होता आणि असं म्हटलं जातं की ते म्हटले होते की वरती कोणीतरी मेलेला आहे त्यांचा मृतदेह आहे तर तो जाऊन बघून या म्हणून. तर ज्यावेळेस ही लोक वरती आले तेव्हा त्यांना आश्चर्य असं वाटलं की जो माणूस खाली आला होता म्हणजे मामा त्याचाच तो मृतदेह होता म्हणूनच या जागेला ना चमत्कारिक जागा म्हणून देखील म्हटलं जातं. कितपत खरं माहित नाही पण लहानपणापासून आम्ही ऐकलेलं आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला असं वाटलं शेअर करावं म्हणून मी शेअर केलं. तर जास्त बोलत नाही मामाची दर्गा आपण बघतोय तिकडे आहे तसंच पुढे. पाहू शकता तुम्ही आता आहे ना आम्ही जी हे आहे ना ट्रॅकिंग स्टार्ट केली होती 8 वाजता आणि आता ऑलमोस्ट आहे ना 9:30 झालेले आहेत आणि ऊन पण झालेलं आहे. तर माझं एक सजेशन आहे तुम्हाला ज्यावेळेस आपण ही मामा भांजा हिल्सची ट्रेकिंग करत असाल ना शक्यतो 6-7 वाजता स्टार्ट करा कारण का वरती आल्यानंतर ऊन पण खूप आहे आणि मग दमल्यासारखं पण होतं आणि ज्यांना माझ्यासारखं ट्रॅकिंगची सवय नसेल त्यांना तर खरंच दमल्यासारखं होतं. त्याच्यामुळे या ट्रॅकिंगला सुरुवात आहे ना मॉर्निंगला शक्यतो करावी असं माझं तुम्हाला सजेशन आहे. आपण आहेत ना ऑलमोस्ट मामा दर्गाला पोहोचणार आहोत म्हणजे फक्त आणि फक्त 5 मिनिटंच बाकी आहे ना थोडं पुढे गेल्यानंतर आहे ना 5 ते 10 मिनिटाचा वेळ आहे आणि तिथून आपण मामा दर्गाला पोहोचणार आहोत. तर तसं आतापर्यंत भेटला थोडा वेट करा. गावाकडे आमच्याकडे कोंबड्या पण बघ आमच्याच कोंबड्याची आठवण आली.
ना हे आपलं मामा दर्ग्याचं म्हणजे मामू दर्ग्याचं हे स्टार्टिंग पॉइंट आहे. हे बघा इकडे लिहिलंय हजरत सय्यद बहाउद्दीन शाह कादरी उर्फ मामू सरकार, म्हणजे ही मामू दर्गा आहे. इथूनच या ज्या स्टेअर्स चालू होत आहेत ना, इथून मामू दर्गाला स्टार्ट होत आहे. खरं सांगायचं झालं ना तर मला ही ट्रेकिंग खरंच खूप आवडले, कारण का आता तुम्ही बघा आता येताना बघितलं असं म्हणजे पूर्ण गाव असं हे कसं वरती फक्त एक दोनच असं काहीतरी घरं आहेत जेणेकरून आपल्याला थोडासा आराम करता येईल असं, आणि पूर्ण असं जंगलामध्ये ट्रेकिंग आहे, खूपच भारी वाटतंय. तर आपला हा शेवटचाच पॉईंट राहिलेला आहे मामू दर्गाचा, तर हा आपण बघितल्यानंतर आपला व्हिडिओ एंड करू. तर जसं आतापर्यंत तुम्ही वेट केलाय तसं थोडा वेट करा, आपण मामू दर्गा पाहूयात. हे बघा आपण मामू दर्ग्याला जस्ट पोहोचत आहोत, आणि ती जी तिकडे आहे ना ती भांजा दर्गा आहे. आपण मगाशीच तिकडे गेलो होतो, तर ती भांजा दर्गा आणि ही मामू दर्गा आहे. दोनच मिनिट फक्त. सॉरी चप्पल बनवायचं. आज बाहेरचा व्ह्यू घे, बस बस पाय बघ खाली बस झाला तर एक फोटो पण. आपण मामू दर्ग्याला जस्ट पोहोचत आहोत, आणि ती जी तिकडे आहे ना ती भांजा दर्गा आहे. आपण मगाशीच तिकडे गेलो होतो, तर ती भांजा दर्गा आणि ही मामू दर्गा आहे. दोनच मिनिटं फक्त. सॉरी चप्पल चप्पल नको घेऊस. सो फायनली आपण आहोत ना मामू दर्गाला पोहोचलेलो आहोत. आज होता ना सॅटरडे होता, आणि सॅटरडेमध्ये मी ठरवलंच होतं की ठाण्यामधली एक तर ट्रॅकिंग करावी, जी की सुरुवातच केली मी मामू दर्गा ट्रॅकिंगपासून. तर दोन्हीही दर्गा मी बघितलेल्या आहेत, खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलं. कारण का माहिती आहे का, पूर्ण अशी आजूबाजूला ठाणा सिटीमध्येच डोंगर, आणि वरून जो व्ह्यू बघण्यामध्ये जी मजा आहे ना खरंच खूप भारी आहे. कोकणामध्ये राहणाऱ्या माणसांसाठी आहे ना हे असं काहीतरी अनुभवणं खूप भारी असतं. तर मलाही खूप भारी वाटलं, आणि दर्गा देखील खूप सुंदर आहे. तर नक्कीच ज्यांनी व्हिजिट नसेल केली त्यांनी इकडे व्हिजिट करावी, आणि सुरक्षा देखील बाळगावी. कारण का थोडं जंगल आहे, येताना पहिली गोष्ट पाणी वगैरे घेऊन या, कारण का वरती खूप वरती चालावं लागतं. आणि माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं आत्तापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला आहे तसंच पुढे देखील सपोर्ट करा. मी नक्कीच माझ्या कामामधून वेळ काढून असंच सॅटरडे संडेला तुम्हाला नवनवीन ब्लॉग दाखवत जाईल. जसंही गाव एक्सप्लोर करता येईल तसं मी गाव देखील एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. तर जो सपोर्ट केला तोच सपोर्ट राहू दे. भेटेल नवीन अशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.